नमस्कार मित्रांनो, स्वागत है तुमचं आपल्या चॅनल वर जिथे मी सायली सिकरकर करते अमेझिंग फूड एंड ट्रॅव्हल चे व्हिडिओज। सो आता आपण रिसेंटली गोव्यावरून परत आलो आहे आणि तुम्हाला माहिती आहे सीझन कुठला आहे, हा आहे आपला फेवरेट आंब्यांचा सीझन, म्हणजे फळांचा जो राजा आहे त्याचा सीझन आहे हा। आणि आपण आलो आहोत अंधेरीला एक्स्ट्रीमली अमेझिंग मँगोजचं ट्राय करायला। इथे थोडीशी हवा आहे सो बेअर विथ इट। सो आता आपण जाणार आहोत रसोत्सवला, जे ज्यांच्याकडे मँगोचे फेस्टिवल्स असतात म्हणजे त्यांच्याकडे थाली सिस्टम तर आधीपासूनच होती, पण आता थालीमध्ये जर का आंबे आले तर किती छान होईल। म्हणजे आमरस आमरस पुरी ओ गॉड, मला तर विचार करूनच तोंडात पाणी येत आहे। सो आंब्यांचा सीझन आहे म्हटलं आणि आपण आंब्यांचे डिशेस नाही ट्राय केले तर कायच सीझनची मजा घेतली आपण। सो जर का तुम्हाला पण मजा घ्यायची आहे तर एंडपर्यंत हा व्हिडिओ बघा, मी लोकेशन सगळं तुम्हाला इन डिटेल देणार आहे। सो आता आपण जाऊया आतमध्ये त्यांचा फूड मेन्यू ॲप एन सगळं बघायला। चला, रसोत्सवमध्ये स्वागत करण्याची एक वेगळीच प्रथा आहे, जिथे तुम्ही एंटर केल्या केल्या तुम्हाला छान असं चंदनाचा टीका लावतात आणि तुमचं स्वागत करतात। आणि ह्यांचं ॲम्बियन्स म्हटलं तर एकदम असं म्हणतात ना की राजस्थानी आणि गुजराती ह्यांचं कॉम्बिनेशन जर का तुम्ही केलं तर तसं काहीतरी ह्यांचं ॲम्बियन्स आहे, जे की फार व्हायब्रंट लाईव्हली आणि एकदमच प्लेझंट आहे। आणि प्रत्येक कॉर्नर म्हणजे एक महलमध्ये कसे मिरर्स वर्क असतात तसं इथे प्रत्येक कॉर्नर त्यांनी एकदम डिटेलिंगने डेकोरेट केलं आहे। तुम्ही त्यांचं सीटिंग एरिया पण बघू शकता, किती छान काम केलं आहे। म्हणजे तुम्हाला जेवताना इतकं छान म्हणजे प्रसन्न वाटतं आणि त्यानंतर तुम्ही जेवायच्या आधी सर्वात प्रथम म्हणजे ते वॉर्म वॉटरने तुमचे हात धुतात, जे की खूप अमेझिंग आहे। आणि ह्यांचे प्लेटिंग्स हे तांब्याचे आहेत। रसोत्सवच्या या थालीमध्ये आपल्याला ऑलमोस्ट 28 to 32 आयटम्स मिळतात एका डिशमध्ये, म्हणजे एका थालीमध्ये। प्रत्येक दिवशी मेन्यू कदाचित चेंज होऊ शकतो, म्हणजे मेन्यू इन द सेन्स कधी भाजी वेगळी असते किंवा कधी भाताचे प्रकार वेगळे असतात। सो ह्याच्यामध्ये आपल्याला चार प्रकारचे रोटी मिळतात, म्हणजे चपाती म्हणा किंवा छोटीशी अशी पुरी म्हणा किंवा भाकरी, असे चार प्रकारचे असतात। आणि त्याच्यावर आपल्याला शुद्ध तूप आणि बटर आणि ते त्यांच्याकडचं जे लोणी असतं ते मिळतं। आणि ह्यांच्याकडे चार प्रकारच्या डाळ पण असते, म्हणजे गुजरातींकडे कसं कढी असते, राजस्थानची डाळ वेगळी असते, आणि प्लस आमरस, ओ माय गॉड हे कसं आपण मिस करू। आणि त्याच्यानंतर छास तुम्हाला स्पेशली दिला जातो, बिकॉज ते थोडंसं थंड पडतं आणि हे जे आपल्याला भाजी वगैरे दिसत आहेत ते एकदम फ्रेश बनवतात, त्याच्यामध्ये काहीच डाऊट नाही। कारण की जेव्हा आम्ही ट्राय केलं तेव्हा ते फार गरमागरम होतं। ऑफकोर्स तुम्हाला कुठली भाजी आवडते ते वेगळं चॉईस आहे, जसं की मला पर्सनली मूग एवढे नाही आवडत, मला पनीर वगैरे फार आवडतं। आणि स्वीटमध्ये जे जलेबी रबडी आहे तेही अनलिमिटेड आहे, म्हणजे इतकं कुठे मिळतं हे इतकं अमेझिंग आहे। आम्ही तर इतकं जलेबी रबडी खाणार आहे, ओ माय गॉड। हा जो भात आहे हा मसाले भात आहे, प्लस तुम्हाला साधा भातही मिळतो जो तुम्ही गुजराती जी कढी आहे त्याच्यासोबत खाऊ शकता। आणि ही आहे आपली फुल साईज अनलिमिटेड थाली। सो आता तुम्ही उभं जेवण बघताय जे की अनलिमिटेड आहे आणि रसोत्सवला स्पेशली वुमेनसाठी वेनेसडेला 349 तुम्हाला अनलिमिटेड जेवण मिळतं, नो मॅटर कुठलीही डिश असो। सो आम्ही पण वेनेसडेला चालू आहे, सो आम्हाला पण 349 rupees एवढं मिळणार आहे। आणि स्पेशली जेव्हा आमरस अनलिमिटेड असतं ना त्याची मजाच काहीतरी वेगळी असते। आणि ट्युजडेला तुम्हाला 299 मिळतं सेम, फक्त ट्युजडेला प्राइसेस कमी आहे आणि रेस्ट ऑफ द डेजला 575 प्लस GST लागतं। सो आता एवढं सगळं जेवण बघून नक्कीच तुमच्या तोंडात पण पाणी आलं असतं,
सो आता आपण हे ट्राय करणार आहोत. सर्वात आधी तर आपण आमरस ट्राय करूया. खूप थंड जाओ जी मन दीत कराओ जी रा क्यों तरसावे हो मन सकल दिखाओ जी थारी शरारत सब जानू मैं तो धरी ही सारी थाली खाऊन झालेली आणि आपला पोटबाग कस भरलाय आणि मन पण आपलं खूप खुश आहे कारण की इथलं जेवण इतकं ऑथेंटिक आणि डिलिशियस होतं. म्हणजे असं लोक म्हणतात की अरे वेज में क्या है तो वेज में इतना सारा है. म्हणजे जे लोक बोलतात ना अरे वेज मध्ये तुम्ही काय खाता तर आम्ही वेज मध्ये इतकं सगळं खातो इतके ऑप्शन्स असतात इथे. सो नेक्स्ट टाइम जर का तुम्हाला कोण म्हणालं की वेज मध्ये काय मिळतं तर त्यांना हा व्हिडिओ नक्की दाखवा. इम्पॉर्टंट आता आहे आपला प्रेमाचा आंब्याचा मौसम. म्हणजे आंब्याच्या सीझनला जर का आपण आंब्याचे डिशेस नाही खाल्ले तर मग आपण आंब्याच्या सीझनला काय केलं. सो आपण इथे नक्की यायचं आहे आंब्याचे सीझन्स आणि अमेझिंग डिलिशियस वेज थाली खायला कारण की अनलिमिटेड आहे. सो अनलिमिटेड थाली खायला तुम्ही नक्की रसोचवला या कारण की नंबर वन इथला स्टाफ खूप छान आहे. म्हणजे आपल्या घरी आपली आई कशी बोलते की अरे खा अरे खा. इथला स्टाफ ऑनेस्टली सतत येऊन आपल्याला असं बोलतो अरे आप क्या लोगे क्या लोगे. सो हे जे इथे म्हणजे एवढं छान मनापासून सर्विस देतात ते खूप इम्पॉर्टंट असतं कारण की काही काही जागेवर ते मिसिंग असतं. पण जेव्हा आपल्या आपण जेवायला जातो सो जे लोक आपल्याला प्रेमाने असं वाढतात त्या नादाने आपण थोडं जास्त खातो आणि म्हणूनच तर अनलिमिटेड थालीची मजा आहे ना. सो मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळं टाकणार आहे. पण जायच्या आधी हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण की सबस्क्राईब आपल्यासाठी फ्री आहे. सो आपण आपली फॅमिली तर वाढवूया आणि सर्वात आधी हा व्हिडिओला लाईक करा कारण की हा मी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी घेऊन आली आहे. सो जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नेहमीची लाईन लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बाय. हळू सोडणार खाऊ आंब्याचा.